वाड़ी में अमरावती राजमार्ग वर्धामना मार्ग चौक पर 8वां मेल अमरावती रोड निवासी रुपेश थौराट की 22 जुलाई को दोपहर 12 बजे दुर्घटनावश मौत हो गई थी। उनका एक 8 साल का बेटा है और उनकी पत्नी, मां और भाई अत्यधिक मानसिक तनाव में हैं। रुपेश थौराट दबला मेटी संभाग से बसपा के पूर्व पदाधिकारी थे। इसके साथ ही सामाजिक क्षेत्र में उत्कृष्ट कार्यकर्ता थे। रुपेश परिवार की पूरी देखभाल और भरण पोषण के लिए जिम्मेदार था, तो परिवार पर खड़ा यह संकट बहुत ही भयावह है और परिवार के मुखिया युवक की मौत से परिवार बेसहारा हो गया है। इस घटना को हुए एक हफ्ता हो गया है, लेकिन हादसा करने वाला आरोपी अभी फरार है। इसलिए बहुजन समाज पार्टी हिंगना विधानसभा वाड़ी शहर के बताइन वाड़ी थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को बयान दिया गया। आरोपी को गिरफ्तार करने की मांग की गई। वाड़ी थाना के सहायक पुलिस निरीक्षक ने आश्वासन दिया कि इस दुर्घटना मामले के जांच अधिकारी जल्द ही आरोपियों को पकड़ने और परिवार को न्याय दिलाने के लिए अपनी ड्यूटी निभाएंगे। इस दौरान हिंगना विधानसभा अध्यक्ष महेश वासनिक, वाड़ी जोन प्रमुख सुधाकर सोन पिपले, देवानंद वहाने, अमर लोमसोंगे, प्रकाश चवरे, शेखर सरदार आदि मुख्य रूप से उपस्थित थे। कविता रुपेश थोरात शुक्रवारी 12:30 ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी ऑफिसमधून एक माणूस घरी पाठवला की असं असं झालं तर मेयोमध्ये त्यांनी दम सोडला। तरी आतापर्यंत एक हप्ता झाला तरी त्यांचा तपास लागलेला नाही। माझी ही विनंती आहे की ह्या लोकांनी पुरेपूर त्या व्यक्तीचा तपास लावावा। मागणी काय आमचीवाली जे याच्यामध्ये बसते त्या पोराच्या भविष्याचा सवाल करून त्यांनी फ्युचरचा सवाल करून त्यांनी याची हे करावं। माझी सून आहे, पोर आहे, आम्ही सगळं त्याच्यावरच डिपेंड होतो, आमचं सगळं घर त्याच्यावरच होतं आणि तो मिळाला पाहिजे आणि त्याला काही शिक्षा झाली पाहिजे, नाही तो असाच करायचा होय। तर ते अपघातामध्ये निधन झाल्यानंतर स्पष्टपणे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे की सेंट्रो गाडीने त्यांना धडक दिली आणि ते तिथे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले। आम्ही लगातार 5 दिवसापासून पोलीस स्टेशनला संपर्क साधत आहोत की तुम्ही त्याच्याबद्दलचा तपास करा, परंतु अजूनपर्यंत त्या संदर्भात यांनी कुठल्याही प्रकारची तपासणी केलेली नाही। आम्हाला उलट तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जाऊन त्याच्याबद्दलची तपासणी करा असं त्यांनी म्हटलं, तर आम्ही 2-4 ठिकाणी गेलो, तपासणी केली, परंतु त्याच्यामध्ये काहीच मिळाले नाही। आमची मागणी ही आहे बहुजन समाज पक्ष पार्टीच्या वतीने की तो जो रुपेश थोरात मृत्यूमुखी पडला त्याचा परिवार आहे आणि एक मुलगा आहे, त्याच्या घरामध्ये कोणीच कमावणारे लोक नाही, तर जी गाडी आहे त्या गाडीचा कमीत कमी आणि नंबर तरी आम्हाला मिळवून द्यावा। महत्त्वाची गोष्ट करायचं तर तो जो नंबर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही। वाडीसेन बीसीएन न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट।